मला समजलंय सगळं आणि तेच मी विजय आणि सदानंद भाऊजींना व्यवस्थित समजावून आलीय. काय सांगितलंस तू त्यांना? हेच की जानकी वहिनींनी हे मुद्दामून नाही केलं. त्यांनाही आपल्या इतकी संभवची काळजी. कामाच्या गडबडीत होतात अशा चुका, पण हा पण फार महत्वाचा आहे. हा या पण मुळेच हे सगळे प्रकार घडतात आणि आपल्याला ते थांबवायचेत. मला राग चटकन येतो आणि खरं काय आहे ते कळल्यावर चटकन निघूनही जातो. म्हणूनच मी मलम आणलंय जानकी वहिनींच्या हाताला लावायला. वहिनी बघू हात. खूपच पडलाय सावे. विजयचा चहा घेऊन झालाय, पण सदानंद भाऊजींना जरा चहा हवाय. जरा देतेस का त्यांना चहा? हो. अगं पण हे तेल. अगं नुसतं तेल लावून काय होणार आहे? केवढा पडलाय त्यांचा हात. माझ्याकडे जे मलम आहे ते लावीन मी त्याला. जा तू. नाही नको राहू दे. मी चूक केली आहे ना, मग माझ्या चुकीची शिक्षा भोगू दे मला. त्यासाठीच आणलंय हे मलम. आता हे मलम तुम्हाला खूप झोंबेल, तुम्हाला खूप त्रास होईल. तुम्ही हीच तुमच्या चुकीची शिक्षा समजा. ओरडायचं नाही, अजून मलम लावलंच नाहीये मी हाताला. तुमच्या पोळून खूप नाजूक झालेल्या कातडीची आता आगाग होईल, त्रास होईल खूप. त्या गरम पाण्याने बाळाला आंघोळ घातली असती तर त्याचं काय झालं असतं ह्याची कल्पना येईल तुम्हाला. ओरडलात कशाला? झोंबलं का मलम? नाही ना, नाही झोंबत हे मलम, उलट आणि गार वाटत. आता बघ, मी नुसतं झोंबणार म्हटल्यावर केवढ्यानी ओरडलात तुम्ही. अहो माणसाची सहज प्रवृत्ती असते ही. एकदा दुधाने तोंड फोडलं ना की माणूस ताकही फुंकूनच पितो. वहिनी बाळाच्या बाबतीत दोनदा वाचलोय आपण, आता पुन्हा अशीच नको घेऊया. विजय हा पाळणा आपल्या खोलीत घेऊन चल. शर्मिला, यापुढे बाळ तिथेच राहील. चल. संभवचा पाळणा कुठे गेला? कोणी हलवला तो? अहो अहो, काय ग सावे, काय शोधतेस? बाळाचा पाळणा? अगं चिंता करू नकोस, बाळाचा पाळणा अगदी सुखरूप आहे, योग्य त्या ठिकाणी. म्हणजे? अगं बाळाचा पाळणा शर्मिलेच्या खोलीत आहे आणि तो आता इथून तिच्याच खोलीमध्ये राहणार आहे. का? अगं का म्हणजे? तुला माहिती नाहीये? संभव आता यापुढे शर्मिलेच्याच खोलीत राहणार आहे. कोणाला?
विचारून हा निर्णय घेतला तुम्ही? कोणी दिला हा अधिकार तुम्हाला? माझा अधिकार काढण्याची गरज नाही आहे. या घरावर माझाही तितकाच अधिकार आहे जितका विजयचा आहे. घरावर अधिकार असेल तुमचा, पण बाळावर काय अधिकार आहे? नाही नाही नाही, बाळावर माझा तेवढा अधिकार नसेल, पण जिचा अधिकार आहे ना तिने तो गाजवलाय आणि हे तुला मान्य करावंच लागेल. का का मान्य करू मी? सांगा ना, का मान्य करू? बाळ माझही आहे आणि आता ह्या क्षणी त्याला सगळ्यात जास्त माझी गरज आहे. अगं सावे, हे सगळं मला सांगण्यापेक्षा तू त्याला जाऊन सांग ना ज्याने तिला साथ दिली आहे. म्हणजे लक्षात नाही आलं तुझ्या? अगं पाळणा विजयनं हलवलाय शर्मिलेच्या सांगण्यावरून. नाही नाही, हे शक्य नाही. आता माझ्यावर तर तुझा विश्वास नाहीच आहे. मग त्यालाच जाऊन विचार ना आणि खात्री करून घे. कळलं का तुला मी इथे तुला का आणलंय ते? अरे तुझ्या त्या वेड्या आईला आणि काकूला सांभाळतच येत नाही तुला, म्हणून आणलं मी तुला इथे. आता तू माझ्या बरोबरच राहायचं इथे. इथे राहायचं म्हणजे? इथे राहायचं म्हणजे इथे म्हणजे इथे या खोलीत माझ्या बरोबर. ठीक आहे, मग मी पण इथेच राहणार. जिथे संभव तिथे मी. सावे तू विचारतीयस का? ही खोली संभवची नाही, माझी आणि विजयची आहे. आणि माझी आणि विजयची खोली ही सार्वजनिक नाहीये. मग माझं बाळ तरी कशाला हवंय तुम्हाला? तुझं वेडे? तुझं नाही ग, माझं. माझं आणि विजयचं बाळ. तू त्याला जन्म दिलास, विषय संपला. काय बडबडतीय कळतंय का तुला शर्मिला? मला नाही चालणार आहे. एक वेळ मला होणारा त्रास सहन करीन मी, पण बाळाला होणारा नाही. मी तर तेच म्हणतीये, बाळाला तुमच्यामुळे त्रास होऊ नये म्हणूनच तर इथे घेऊन आलीये मी पाळणा. मग तो पाळणा आता ह्या खोलीत नाही राहणार. मी यांना सांगते आणि आत्ताच्या आत्ता पाळणा माझ्या खोलीत घेऊन जाते. कुणाला सांगणार आहेस? विजयला. अग विजय स्वतःच्याच हाताने हा पाळणा इथे घेऊन आलाय. नाही नाही, अशक्य आहे. तू आणि सदानंद भाऊजी खोटं बोलताय माझ्याशी. अशक्य? या जगात अशक्य असं काही नसतं. हे गेल्या काही दिवसात खरं ठरलंय सावे. तू आणि जानकी वहिनी आपल्या बाळाला हरवून आलात, पण शर्मिला आपल्या बाळाला घेऊन आली. त्यामुळे तिला जर असं वाटत असेल की काही दिवस बाळ तिच्याजवळ राहावं, तर त्यात मला काही वावगं वाटत नाही. चॅनल सबस्क्राइब करायला विसरू